येत्या 22 आणि 23 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचं दर्शन, गोदातटावर महाआरती, पदाधिकाऱ्यांचं शिबिर आणि जाहीर सभा अशा सगळ्याच भरगच्च कार्यक्रमातून ते 2 दिवस नाशिकच्या मतदारसंघात पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात करणार आहेत. तर त्याचवेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा इथूनच चाचपणी करायला आता सुरुवात केली आहे. याशिवाय दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये सिटिंग खासदार या सूत्रानुसार हेमंत गोडसे यांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित करण्यात आल्याचं मानलं जाते. मात्र आता भाजपने सुद्धा 2 वर्षांपासून इथूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. पण तुर्तास तरी गोडसे यांनी आपली यंत्रणा फुल फोर्सने ऍक्टिव्ह केल्याचं इथं पाहायला मिळते. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. तर याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडू शकतं आणि इथून उमेदवार नेमके कोण असू शकतात याबद्दलच लेट्स अप मराठीने घेतलेला हा आढावा. सुरुवातीला पाहूयात की नाशिक लोकसभा मतदारसंघाची नेमकी रचना कशी येते. तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, देवळाली, सिन्नर आणि इगतपुरी असा ग्रामीण आणि शहरी या 2 भागात नाशिक लोकसभा मतदारसंघ हा विभागला गेलाय. परिणामी कागदावर सोपा वाटणारा हा मतदारसंघ मात्र भौगोलिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या तसा अवघड असल्याचं दिसून येतं. तर यामुळेच कधी काँग्रेस, कधी शेकाप, कधी भाजप, कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादीचा खासदार इथून निवडून गेलाय. याशिवाय 1971 सालचा एक अपवाद वगळल्यास एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही असा सुद्धा समज या मतदारसंघात रूढ झालेला आहे. मात्र हाच समज मोडीत काढत शिवसेनेकडून हेमंत गोडसे हे 2014 आणि 2019 असे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते तिसऱ्यांदा मैदान मारण्यासाठी आणि विरोधी उमेदवाराला आसमान दाखवण्यासाठी सुद्धा सज्ज झालेत. मात्र त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. 1996 मध्ये युतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे गेला. त्यानंतर 1996, 1999, 2014 आणि 2019 मध्ये इथून शिवसेनेचाच उमेदवार हा निवडून आलाय. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या खात्यात होती. 2004 साली देवीसिंग पिंगळे आणि 2019 साली समीर भुजबळ यांच्या रूपाने सुद्धा राष्ट्रवादीने इथून झेंडा फडकवलाय. म्हणजेच नाशिकमध्ये मागील 5 लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष पाहायला मिळालाय. आता हेच परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांचे मित्र झालेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी इथून आपली ताकद दाखवायला सुद्धा सुरुवात केली आहे. याशिवाय या मतदारसंघात ठाकरे आणि पवार गटाच्या बैठका सुद्धा जोरदार होत आहेत. वर्षभरापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून राऊत यांचे या मतदारसंघात दौरे वाढलेत. अशातच ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचं नाशिक कनेक्शन आणि केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेली निर्यात बंदी या प्रश्नांमुळे ठाकरेंच्या गटाला नाशिकमध्ये आयतं कोलीत मिळाले. तर या दोन्ही मुद्द्यावरून ठाकरे गटानं इथून रान सुद्धा उठवले. याशिवाय दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीत शरद पवार यांनी कांद्याच्या प्रश्नाला पुढे करून नाशिकमध्ये लोकसभेसाठी चाचपणीला सुरुवात केली आहे. तर त्यांचा नुकताच नाशिक दौरा सुद्धा पार पडलाय. आत्तापर्यंत छगन भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादीला नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचं कोणतंही टेन्शन नव्हतं. मात्र आता भुजबळ हे अजितदादांच्या गटात गेल्याने शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालायला इथे सुरुवात केली आहे. तर छगन भुजबळ यांच्यानंतर या लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांचा शिलेदार कोण असणार असा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आता उपस्थित राहतोय. तर माजी खासदार देवीसिंग पिंगळे यांचे बंधू आणि नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांना तयारी सुरू करण्याचे आदेश शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी दिलं असल्याचं बोललं जाते. तर त्यांना ताकद देण्यासाठी नुकतंच त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली आहे. मात्र आता तरी सुद्धा हा मतदारसंघ जर का पवार गटाकडे गेला तर त्यांच्याकडे भुजबळांची कमतरता भरून काढेल असा कोणताही नेता सध्या तरी नाहीये आणि ही वस्तुस्थिती आहे. मात्र ठाकरेंच्या बाबतीत इथं चित्र काहीसं वेगळे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या रूपाने ठाकरेंकडे तगडा पर्याय असल्याचं दिसून येतं. तर शिवसेनेचा नाशिक लोकसभा मतदारसंघात एकही आमदार नसला तरीही संघटनेची बांधणी मात्र इथं पक्की आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांसोबतच सिन्नर, देवळाली आणि इगतपुरी इथं शिवसेनेची ताकद ही मोठी राहिली आहे आणि यापूर्वी या तिन्ही मतदारसंघातून शिवसेनेचेच आमदार निवडून गेलेले. मात्र आता शिवसेनेतील दुफळीनंतर नेमकी किती ताकद इथं विभागली गेलीय ही आकडेवारी मांडणं तसं जिकरीचं ठरू शकतं.
पण करंजकर यांच्यासारखा चेहरा दिल्यास ठाकरेंना पुन्हा मतदारसंघ ताब्यात घेण्याची संधी मात्र मिळू शकते. याशिवाय ठाकरे गट बाहेरून उमेदवार आयात करण्याची सुद्धा योजना आखत असल्याचं सांगितलं जाते. आणि हेच आयात उमेदवार म्हणजे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे. तर कोकाटे हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. 2019 त्यांनी राष्ट्रवादीतून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यावेळी त्यांना तिकीट मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि त्यावेळी त्यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी तब्बल 1,34,000 मतांची आघाडी घेतली होती. तर कोकाटे यांच्याशी सध्या याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सुद्धा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गोटातून मिळतीये. आता या मतदारसंघासाठी भाजपचा नेमका प्लॅन काय आहे याबद्दल सांगायचं झालं तर नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. यात नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे आणि नाशिक मध्य मधून देवयानी फरांदे आमदार आहेत. तर सिन्नर आणि देवळाली मध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. याशिवाय इगतपुरी हा असा एकमेव मतदारसंघ आहे जो सध्या काँग्रेसकडे. आणि याच ताकदीच्या जोरावर भाजपनेही नाशिक लोकसभा मतदारसंघावर आता दावा ठोकायला सुरुवात केली आहे. भाजपने दिनकर पाटील यांच्या रूपाने 2 वर्षांपासूनच या मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुद्धा सुरुवात केली आहे. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या आजवरच्या कार्याचं प्रतिबिंब मांडणारं व्रत सेवेचं या पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन केले आणि हे पुस्तक त्यांनी लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघात वाटप केले. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हा मतदारसंघ कोणाकडे जाणार असं सांगत सस्पेन्स ठेवला होता. मात्र सद्यस्थितीमध्ये तरी हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असं चित्र इथं दिसून येतं. आणि याचं कारण म्हणजे गोडसे यांनी मुळात शिंदे गटात जाण्याची रिस्क घेतली, ती उमेदवारीची खात्री करून आणि मतदारसंघातील अंदाज घेऊनच. त्यामुळे आता तरी त्यांना डावलून ही जागा भाजपकडे गेल्यास भाजपबद्दल चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे आता नेमकं या मतदारसंघात काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर तुमच्या याबद्दल असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.